अरे वा 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 वहिनी, सकाळी सकाळी रांगोळी कसं प्रसन्न वाटलं. पण काय म्हणा वहिनी, तुम्ही आहात म्हणून घराला घरपण आहे. नाही ते चहाची पावडर जरा कालही विसरलं वाटत आणायला. नाही विसरलो नाही, पण ते काल थांबा देते. नका नका, तुम्ही कशाला उठताय? तुम्ही बसा ना, रांगोळी काढा. मला माहिती नाही घरातल्या प्रत्येक वस्तू कुठे कुठे ठेवल्या त्या, पण रांगोळी मात्र छान. हा अरे अरे अरे, आता पाय पडला असं छान म्हटल्याबरोबर. काय नेहमी बोल. अहो शुभप्रभात, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हो काय काय नाही, तुम्ही झोपा. अहो तुम्ही झोपता म्हणून तर घराला घर पण येतं, आणि दिवसभर राबल्यावर झोपी हवीच माणसाला. यांचं बरं उशिरापर्यंत झोपायला तरी मिळतं. आम्हाला सकाळ उठल्यापासून उष्ण मागा करत फिरा आपलं. सुंदरा उसन मागत फिरा. काय आपल्याला पावडर पाहिजे ना? या साखर असते कोणी नाही ना बरं तोंडात. दूधवाला थांबा जरा. दूधवाला आला. तुला त्रास वाचवला. गडबड झाली ना, चला. यू भैयाजी, दूध चांगलं आहे ना? बहुत ही अच्छा. वा वा, तू म्हटलं दूध में घर पण थोडा इसमें डालो ना. नाही इसमें डालो ना, लेकिन तुम्हारा दूध चांगला. क्या सा बाबी. बरं झालं भेटला. एक पकडा जरा. काय काय बघूया बघा. उद्घाटनापूर्वी पूल कोसळला, त्या मी काय करू? तुम्ही काय करू नका, काय जरा राहिला असता, मला दक्षिणा मिळाली असती ना. आणखी काय लिहिलंय बाबा? बापरे, एका महिलेवर एका जाड्या टकल्या काळ्या माणसाचा बलात्कार. नाही तुम्ही नाही. आणखी काय बाबा? पिंकू, ए पिंकू बेटा, चला उठा बघू, 7 वाजले. 5 मिनिटं थांब ना ग. अग लहान मुलांनी नेहमी लवकर उठावं. चल उठ बघू, मी दूध गरम करते. काय बातम्यात नाही, घ्या बघू. आणि ते आमचं रोज रोज फुकट वाचतात, एक दिवस विकत घ्या ना साहेब. चांगल्या बातम्या छापाल ना, तेव्हा छापाल तेव्हा विकत घेऊ. हा चला निघा. बिल्डिंग आहे का ढिगारा, काय कळतच नाही. मम्मी तोंड धुऊन झालं ग. बर दूध पिऊन घे बघू लवकर. चल बस. ये क्या भैया, कितना पातळ है रे दूध. दूध में पानी के पानी में दूध डालता है कुणास छो. वो तो भैसन को ही पूछना पड़ेगा माजी, ससुरी बहुत ही पानी पीती है. तिला काय विचारायचं, ती पण तुझ्यासारखंच खोटं बोलणार. ते काही नाही, उद्या बसून दूध घेणं बंदच केलं पाहिजे. ये चाल है या भैंस का तबेला, कैसन कैसन लोग है. पिंकी बंटीला जाऊन उठव जा, त्याची शाळेची वेळ झाली. बरं जिथे जातो ते घ्या पावडर, घ्या झका चहा करा. अहो एक वाटी चहाची पावडर आणायला केवढा वेळ लावलात. काय आलं गिण्यात कोणीतरी 10 रुपये पडले होते. आपला इकडे बघ इकडे बघ, आपल्या कोणी बघत नाही, पटकन उचलले. काय चला आंघोळीचं पाणी काढा. अहो आता हा आळस काढून टाका, या आळसातच सगळं घालवलं तुम्ही. देवाच्या कृपेने आता पळी पंचपत्र उरलंय, ते तरी नीट सांभाळा. अगं चार घरच्या पूजा सांगतो म्हणून निवांत हाताळायला तरी मिळतंय, आता फिरावं लागलं असतं. फार फार उपकार केलेत अगदी. जा आणि चार तांबे उतरून घ्या, लवकर जा. बर बर. ताजी नोट सारखं वाटतंय. अरे वा वा, आज नशीब चांगलं दिसतंय. अडकडे एक 10 नोट. वा 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 वा. आई मी आलो. अरे वा, उठलाच वाटत. वा छान वास येतो पेस्टचा, ब्रशही केलेला दिसते. ये दूध घेणार ना तू? असं काय, बोर्नव्हिटा घालू?
हे हो भाई, एक रुपया दोन रुपये पेपर ची किंमत असा। सेकंड हँड वस्तूचा फुल चार्ज घेतोस रे मेल्या। सेकंड हँड? मग नेने भाऊजी रोज सकाळी आधी वाचतात आणि मग आमच्याकडे पाठवतात। पाहते ना मी। जाता जाता बिल्डिंग आहे का ढिगारो। झालं दूध पिऊन? हो। काय बाबा उठा। उठलो बाबा। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काल तर ड्यूट 7 ना वाजले तरी उठवतात। 7? अरे बापरे 8:30। बोमला लक्ष्मी ब्रश आले आले। लक्ष्मी घ्या। लक्ष्मी परमेश्वरानं माणसाला 32 दात उगाच दिले। हत्ती सारखे 2 दात दिले असते तर तेवढा वेळ वाचला असता नाही का? चला चाल बंडी पकड पकड पकड। पिंकी थांब 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 थांब। पकड ना पिंकी थांब। लक्ष्मी घ्या। लक्ष्मी आता काय झालं? तुम्ही पण ना अगदी लक्ष्मी। हा आले आले। लक्ष्मी आले हो। आता काय? काहीतरी खायला दे ना। आधी आंघोळीला जा मग देते। रोज रोज आंघोळ करून एक माणूस बिरघळून मेला? बापरे मी आज सेंट लावून जातो बाबा। आधी हा टॉवेल घ्या आणि आंघोळ करा। अगं पण रोज रोज आंघोळ करायचा कंटाळा येतो बाबा। बंटी तू आवडलेस? बंटी बंटी तू आवडलेस? बंटी मी आउट नाही। आई आई बंटी बघ ना ग काय झालं। आई तो ना आउट असून नट आउट येतो। तुम्ही दोघं आधी भांडू नका सांगून ठेवते। गप्प बस तू। कामाच्या घाईत तुमची आणखी भांडण। गप्पा बस। हे बघ आमच्या ऑफिस मध्ये आज कुशल कर्मचारी पुरस्काराचा वितरण सोहळा आहे आणि ते बक्षीस मला मिळालंय माहितीये ना। त्या शर्टाला व्यवस्थित इस्त्री कर। चुरगळलेला शर्ट असेल तर माझं बक्षीस काढून घेतील। तुम्हाला शर्ट कडे बघून बक्षीस देणार आहेत की तुमचं काम बघून? हा काय हो किती रुपयाचं बक्षीस मिळणार आहे? 5,000 रुपये। चला पिंकीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेव। उद्या तिच्या शिक्षणाला किंवा लग्नाला उपयोग होईल। काय ते तुझं? हे बघ मी त्या धारापकरांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे टीव्ही आणि VCR साठी। हा हे 10,000 रुपये माझ्याकडे आहेत आणि 5,000 म्हणून 15,000। 15,000 हप्ता नेऊन देणार मी ते ना। अहो पण टीव्ही कशाला? अगं असं काय करतेस? आपल्या कॉलनी मध्ये कोणाला टीव्ही आहे का? कलर टीव्ही केबल आपल्याकडे आला ना की आपली प्रतिष्ठा वाढते ग म्हणून। अहो असल्या प्रतिष्ठेसाठी 15,000 रुपये घालवायचे? हे बघ आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं आहोत। एक वेळ उपाशी राहू पण मान वर करून चालू। हा पण मी काय म्हणते? तू काही म्हणू नकोस। मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस। करता म्हणून सांगतो ना तेच बायकाने ऐकावं। काय बापरे 9:50 झाले आता मी ऑफिसला कसं जाणार? लवकर लवकर मला नाश्ता दे। नाश्ता दे मला लवकर लवकर लवकर। बापरे अगं लवकर नाश्ता दे। हो हो आंटी एक उशीर झाला मला। अहो संध्याकाळी येताना भाजी आणणार का? आपली भाजीवाली गेली माहेरी बाळणपणाला। तिला दुसरा उद्योगच नाही। जेव्हा बघा तेव्हा बाळणपणाला जाते। हे घ्या 1 किलो कांदे, 1/2 किलो बटाटे आणि 1/2 किलो टोमॅटो। काय ही भाजीची पिशवी माझ्या हातात? अगं जग काय म्हणेल? संध्याकाळी जग येणार आहे का स्वयंपाक करायला? घ्या। तसं नाही ग, पुरुषाच्या हातात भाजीची पिशवी शोभत नाही। रामाच्या हातात धनुष्य, कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आणि त्यांच्या वंशातल्या या लक्ष्मीकांतच्या हातात भाजीची पिशवी। लोक थुकतील तोंडावर। थू थू थू। नुसतं रामाचं नाव घेऊ नका, त्याचा पराक्रम बघा। हे बघ 10 डोके असलेल्या रावणाला मारणं सोपं असतं पण बिन डोक्याच्या बॉसच्या हाताखाली काम करणं कठीण असतं। तुला नाही करणार नोकरी केल्याशिवाय। बापरे उशीर झाला। उडाला उडाला कवी तो उडाला समुद्र उलटून। हो निबरकर काय निघायचं की ना ऑफिसला? चला लवकर। लक्ष्मी लक्ष्मी बटन तुटलं बघ ना ग।
लवकर मला ऑफिसला जायला उशीर होतोय फटाफट एक मिनिट लावते लावते अहो एवढी घाई करता त्यापेक्षा जरा लवकर उठत जा हे बघ सल्ले देण्यापेक्षा जरा बटनांकडे लक्ष देत जा अगं लवकर उशीर होतोय लावते हो जरा धीर धरा झालं की नाही लवकर हो हो काय झालं एवढी वर्ष संसार करते साधा शिवता येत नाही तुला मूर्ख हे बघ तो टीव्ही वाला येईल त्याच्याकडनं टीव्ही बसवून घे संध्याकाळी त्याला मला ऑफिसमध्ये भेटायला सांग कळलं